शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये 50% वर जागा रिक्त आहे आणि या 50% जागा कायमस्वरूपी भरण्याच्या बाबत सरकारकडे पैसा नाही आहे. सरकार दिवाळखोर आहे आणि म्हणून सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की कंत्राटी पद्धतीने या जागा भरण्यात याव्या. कंत्राटी पद्धती म्हणजे जागा भरण्याच्या संदर्भामध्ये अनेक मर्यादा असतात. हे लोक कायमस्वरूपी नसल्यामुळे तेवढं त्यांच्यावर बंधनं नसतात आणि तेवढं मन लावून कामही करत नसतात. मला असं वाटतं की सरकारचं हे धोरण काही अंशी काही ठिकाणी जरी बरोबर दिसत असलं तरी सर्वत्र कंत्राटी पद्धतीनं अशा सेवा देणं आणि त्याच्यावर जबाबदारीचं कामं देणं हे अयोग्य आहे. उद्याच्या कालखंडामध्ये मंत्रिमंडळही कंत्राटी पद्धतीने चालवावं आणि दर महिन्याला नवीन नवीन भरती करावी. कायमस्वरूपी मंत्रिमंडळाची 5 वर्षासाठी 3 वर्षासाठी गरजच काय आहे.